प्रदीप उके के भाई द्वारा मुझ पर झूठे आरोप लगाए गए हैं। साथ ही मुझे देवेंद्र फडणवीस का कोई मैसेज नहीं आया था, ऐसा मंगलवार को आयोजित पत्र परिषद में बात करते हुए मारुति उर्फ नव्वा ने कहा। इस दौरान उन्होंने आगे कहा कि मुझे फंसाया जा रहा है। पत्रकार परिषद में पत्रकारों से बात करते हुए मारुति उर्फ नव्वा ने कहा कि बीते 20 साल से प्रदीप और मैं दोस्त हैं। हम दोनों मिलकर होटल घूमने जाते थे, लेकिन प्रदीप के भाई ने मेरा नाम पत्रकार परिषद में लिया, जिसके बाद हम 5 दोस्त आदित्य बार में गए और वही गाना सुनकर अपने घर चले गए, लेकिन मुझे देवेंद्र फडणवीस का कोई मैसेज नहीं आया, ऐसा नव्वा ने कहा। साथ ही कहा कि मेरी प्रदीप उके से कोई बात नहीं हुई। थे स्वतः घेऊन गेला मला घरून शिराने, लाल वाली इनोवा गाडी होती, ते वैभव जगतापची गाडी आहे, लाल वाली इनोवा, आणि त्याचे मला 10-20 फोन आहे वैभव जगतापचे। 5 तारखेला 9:15 पासून 9:30 पाहून 10 मध्ये इतके फोन आले वाले, माझे शिड्या काढून घ्या एक वेळा फक्त। मग आम्ही गेलो तर प्रदीप उकेकडे गेलो, तो घरापाशी उभा होता, त्या डावरता तो, ते दोघं गाडीत बसले, चला भाव म्हटलं एकदा म्हटलं। मग त्याने काय घेतलं, नरेंद्र एक मुलगा होता आशिष नावाच्या, त्याला घेतला। म्हणजे हा कोण होय, त्या म्हणे ह्या म्हणे ते काव आहे, तो ताकतोडेच्या म्हणे काव आहे, डावर आहे म्हणे। तर त्यामुळे मी अगोदर भेटला आर आरमध्ये, हे गाणे ऐकत होते इकडे कुठे तिकडे आर आर बारमध्ये मानवड्याला, एक म्हणे अगोदर म्हणजे पदीच्या फोनाला का परे बोले मला घरके पासून आ बोले का, म्हणजे मी आपली ॲक्टिवा गाडी घेतली, मी आरमध्ये गेलो, ह्या मुलाला ओळखते म्हणे, मी नाही ओळखत, ह्या म्हणजे ताकतोडीच्या म्हणे काय म्हणते ते डावळ आहे म्हणे, म्हणजे कोण ताकतोडे, तर म्हणते म्हणे का आपण भाऊंगुडे का करे बोले चार गाडी मिरी बोले लक्झरी दे दोंगा, हे दे दोंगा, मेरे को मतलब नाही आहे बोला, कोणी परेशान नाही काय बोला, तो उसका कोई ताकतोडे का भाई बोले उसको धमकी दिला बोले, तापूर्वी मी रिपोर्ट करो आप पत्र परिषद लिहो है कि नहीं, मैंने ये बातें रखते तो बोला फिर मैंने गड़बड़ लग रही इनकी वाली, फिर खाना है उन्होंने मुझे घर छोड़ दिया उस दिन, एक महीना पहले की बात है। फिर अभी उस दिन क्या हो गया, उसकी लड़की को फिर डबल सी लिया उसने गाड़ी के अंदर, मैंने सुबह को ले रहा भाऊ बोला वो मंत्री आदमी बोला मत ले एकदम, अरे चले एकदम बोले, तो 2 लाख उसने मंगाया उसने वहाँ पर लगे, तो तिथल्या मालकान थे थोड़े सा कैमेरे का बैठे थे मशीन उसने का बंद के लिए सन थे चेक के लिए भाई डिपार्टमेंट ना, तो स्वतः तुम्हारे दिसून जाए पूरे डिपार्टमेंट दिसून जाए ना कि मारते होते बसला कहीं नहीं, एक माणूस तिथे बसला होता कहीं पांडे म्हणून बसला होता, आम्ही 5 लोक तिथे गेलो, तिथं बसलो, दारू बिर खोलले, वेटर लोक आले, दारू बिर आले, तिथं ते खाणं म्हणजे काय आलं तिथं त्यांना, मग तिकडून मॅडमच्या रूममध्ये गेला तो, तिकडे बाजूला आपच मॅडमचं रूम आहे, ते मॅडम ते कॅमेरे ट्यूबमध्ये पूर्ण पाहायचं आहे ते डब्या डब्यामध्ये, कोण बसला आहे, कोण पैसे उडाला, कोण काय करते का पैसे, कोण लोक जेबा टाकत ते पाहतो तिकडून। मग तिकडं 2 लाख रुपये एक टेबल याच्या टेबलवाले कोणाच्या प्रदीप उकेच्या, प्रदीप टेबल असा होता, एक टेबल होता, मी इकडे एकटा साईडने घर बसलो होतो, बाजूला बसलो होतो। मग तिथे गाणं लावला प्रदीप, जो भी गाणं आहे गरम चांगला ऐकायसाठी, तो चालू इकडे बघा, म्हणजे फेकमत पैसे फेकमत नाही तू, यहाँ पे बोला पुढे जाएंगे पुढे देख लेंगे बोला, तो मैं भी फंस जाऊँगा, तू चुपचाप रहे, क्यों आया उनके साथ में हूँ मैं, फिर जाऊँगा कैसा क्या एकदम, वहाँ उसने पैसे फेंका। मगर जो हम यहाँ से पैसे उड़ जा रहे थे पैसे उधर में, वहाँ का कैमरा मैडम ने बंद करके रखे थे उस दिन, और उसने वो कैमरे को उसे छेड़छाड़ की, वही वाला एक बार चेक होगा अच्छे से कर ले उसको, कोई किसी अच्छे बड़े साहब को दिखाए एकदम, तो कैमरे में आ जाएंगे ना। सीमा विक्रम चौधरी है, हाँ बुट्टीपुरी बार बोलो, आर आर मंदिर गेलो, एस पब मंदिर गेलो, ते मुंडा आदित्य हॉटेल आहे तिथे गेलो, तो घेऊन गेला मला माझ्या घरून, मला ते नंबर काढले पाहिजे का, माझी नंबर त्याला जाते का, त्याचे नंबर मला येते, हे तर फोटोमध्ये दिसले ना। तर तिथे हॉटेलचं नाव आहे ते बेवाज नाव आहे, बेवाज धापेवाला म्हणून गाव आहे, कडमेश्वर आगे, तर प्रदीप भाऊ आणि मी तिथे स्वतः गेलो, त्या डावर तो आली जे आमच्यासोबत मोठा जाऊन आम्ही तिघाही जण गेलो, तिथं देत नव्हता पैसे, म्हणजे देऊन देणे या ते गरीब लोक आहेत, देऊन देणे त्याला वाटणं देऊन दे म्हणलं, तर त्याने आता काही थोडंसं काय करू त्या दिले वाटते पैसे, आणि त्या गोष्टीला एक दीड वर्ष आता एखाद वर्ष होत आला त्या गोष्टीला। इस दौरान नव्वाने आगे कहा की प्रदीप और मुझे झूठे गुनाहों में नागपूर पुलिस ने फसाया है, साथ ही कहा की हम कोई पैसे नहीं फेंक रहे हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।